सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेसाठी वर्ष वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. पण काहींना परिस्थितीने एवढं हिंमतवान बनवलेलं असतं की ते काही केल्या हरत नाही. हिंगोली जिल्ह्यातील बोरखेडी पिनगाळे गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. रवींद्र प्रकाश चव्हाण असं त्याचं नाव. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2020 मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात रवींद्रने बाजी मारलीय. रवींद्र सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार. त्याचे प्राथमिक शिक्षण बोरखेडी पिनगाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर पुढील शिक्षण त्याने परभणी येथील भारती विद्यालयात पूर्ण केलं. 2018 पासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अथक मेहनतीनंतर अखेर यशाने त्याच्या समोर पिंगा घातला. पोलीस उपनिरीक्षक पदावर त्याची निवड झालीय. तसेच रवींद्राचा लहान भाऊ देखील पोलीस भरतीची तयारी करतोय. शेतात कष्ट करून मुलांना शिकवणाऱ्या आई वडिलांचं स्वप्न अखेर रवींद्रने पूर्ण केलंय. गावातील ग्रामस्थांच्या वतीने गावात मिरवणूक काढत गुलाल उधळत रवींद्राचा आणि त्याच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला होता. सरकारी अधिकारी व्हावं अशी अनेक तरुण तरुणींची इच्छा असते. पण परिस्थितीला कारण न बनवता सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतच हेच रवींद्रच्या यशातून अधोरेखित झालंय. रवींद्रचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.